नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्टडी रूममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे स्टील आणि येट याचा वापर कसा करायचा आपण शिकणार आहोत हे परफेक्टच्या वाक्यरचनेमध्येच असतं आणि हे परफेक्ट टेन्सचं अनकॉमन आहे तर आपण बघूयात स्टील आणि येटचा वापर कसा करायचा वाक्यामध्ये निगेटिव्ह असेल तर स्टील येणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला स्टील हे निगेटिव्ह रिप्रेझेंट करतं तर याची काही उदाहरणं बघूयात आपण डायरेक्ट पहिलं उदाहरण आहे ही हॅज नॉट डन धिस स्टील आता हॅज नॉट वाक्यामध्ये आहे म्हणजे हे निगेटिव आहे आणि त्यामुळं स्टील येणार नाही आहे आपल्याला माहिती आहे की हॅज प्लस व्हित्री ही वाक्य रचना प्रेझेंट परफेक्टची आहे म्हणून हे वाक्य प्रेझेंट परफेक्टचं आहे नॉट आहे वाक्यामध्ये पण स्टील जे आहे ते निगेटिव्ह रिप्रेझेंट करतं म्हणून एका वाक्यामध्ये दोन नॉट नसतात स्टीलऐवजी आपल्याला या ठिकाणी एट वापरावं लागेल म्हणजे वाक्यरचना बरोबर होईल म्हणून हे वाक्य ही हॅज नॉट डन अशी वाक्यरचना होईल दुसरं वाक्य बघूयात आपण स्टील दे हॅव कम आता हॅव कम ही वाक्यरचना प्रेझेंट परफेक्टची आहे हॅव आहे कम हे व्हि भी, व्हित्री आहे आता स्टील निगेटिव्ह आहे तर ही वाक्यरचना बरोबर आहे कारण की वाक्यामध्ये एकच निगेटिव्ह आहे तिसरं वाक्य बघूयात नो बडी हॅज मेड इट स्टील आता नोबडी काय रिप्रेझेंट करतं तर नोबडी हे निगेटिव्ह आहे आणि वाक्यामध्ये तर स्टील हे पण निगेटिव्ह आहे म्हणून या ठिकाणी स्टील येणार नाही या ठिकाणी आपण चा वापर करूयात म्हणजे ही वाक्य रचना बरोबर असणार आहे तर वाक्य होतं नोबडी हॅज मेड इट चौथं वाक्य आहे वी हॅव कम येट आता ये आहे वाक्यामध्ये पण येट वाक्यरचना या ठिकाणी बरोबर नाही आहे कारण हे निगेटिव वाक्य नाही आहे तर वाक्यामध्ये निगेटिव असायला पाहिजे म्हणून आपण स्टीलचा वापर करूया एटचा वापर असा करत नसतात त्याच्याऐवजी स्टील असायला पाहिजे होतं वी हॅव कम स्टील असं वाक्य होईल आता वाक्यामध्ये Uh, they have not asked me yet. ले ले दे हॅव नॉट आस्क मी येट असं लिहिलेलं आहे वाक्यामध्ये नॉट आहे एक आपल्याला दिसतं इथे आणि येट आहे तर हे वाक्य बरोबर आहे अशा प्रकारे आपल्याला स्टील आणि येटचा वापर आपन, uh, uh, वर्ण वर्ण कसा करायचा आहे ते माहिती झाले आता आपण पुढचा पाठ बघूयात की प्रेझेंट टेन्स जे आपण बघतो परफेक्टचा त्या प्रेझेंट टेन्समध्ये टायमिंग वर्ड्सनुसार व्हर्ब कसं चेंज होतं हे लक्षात घ्यायचं आहे किंवा व्हर्ब जर प्रेझेंट असेल तर आ, आ, इतर गोष्टी म्हणजे हेल्पिंग वर्क वगैरे पण आपल्याला प्रेझेंटमध्येच घ्यायचं आहे recently, आता काही याची उदाहरणं बघूयात ठीक आहे पहिलं उदाहरण आहे ही वॉच अ मूवी रिसेंटली किंवा जस्ट नाव आता रिसेंटली किंवा जस्ट नाव हे काय रिप्रेझेंट करतं प्रेझेंट कम्प्लीट ॲक्शन आहे हे किंवा हे प्रेझेंट परफेक्टेन्सचं वाक्य आहे तर ह्या वाक्यामध्ये मेन व्हर्ब जे आहे ते वॉच आहे म्हणून हे चूक आहे वॉच अशी वाक्य रचना होणार नाही तर येथे आपल्याला हॅज वॉच असायला पाहिजे होतं जेणेकरून प्रेझेंट कम्प्लेशन ऍक्ट किंवा ऍक्शन दिसली असती कारण हे वाक्य जे आहे ते आपण टायमिंग वर ठरवलं ठरवलंय टायमिंग वर्ड काय दर्शवतात की हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं आहे म्हणून प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कुठलाही यच म्हणजे टू हॅवचं एखादं रूप प्रेझेंटमध्ये हॅव किंवा हॅज येतं प्लस वित्री येतं आता इथं सब्जेक्ट ही असल्यामुळे आपण हॅज घेतले आणि व्हित्री घेतले वॉच म्हणून हे बरोबर वाक्य होणार आहे ही हॅज वॉच अ मूवी रिसेंटली किंवा जस्ट नाऊ आता दुसरं वाक्य बघूयात ही हॅज अटेंडेड द लेक्चर यस्टरडे आता यस्टरडे हे पास्ट आहे आता पास्ट म्हणजे हे सिम्पल पास्ट आहे यस्टरडे हा टायमिंग वर्ड आपल्याला पास्ट रिप्रेझेंट करतो सिम्पल पास्ट रिप्रेझेंट करतो पण वाक्यामध्ये तर ह्याच अटेंडेड दिलेला आहे ह्याच अटेंडेड ही वाक्य रचना चूक आहे यामुळे या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट व्हीटू घ्यावा लागेल व्हीटू काय असेल तर अटेंडेड असेल म्हणून ही वाक्यरचना कशी होणार आहे ही अटेंडेड द लेक्चर यस्टरडे म्हणून दोन्ही ठिकाणी म्हणजे यस्टरडे मध्ये पास्ट आहे आणि अटेंडेडमध्ये पण पास्ट आहे अशा प्रकारे आपल्याला लक्षपूर्वक उत्तरं लिहायचे आहेत किंवा एरर फाइंड करायची आहेत धन्यवाद